श्री गणेशाय नम अध्याय सत्वा श्री गणेशाय नम ओम राम दत्तात्रेयाय नम हे दत्तात्रेया गुरुवर्या मजवर्ती कर्तुदया सद्भक्तांचे सद्दया अण्णवस्त्राते देई तू तैसची देई सद्गुण देयी दर्शन करुणामय ज्यांचे जीवन लोकोधारार्थ अवतरले तया गाणगापूर ग्रामात वीस श्री गुरु राहत भीमा अमरता संगम तप केले श्री गुरुने श्रीपाद श्रीवैलभवता राहात रजका एका सेवा करीत पुनर्जन्मात राजा होतं श्री गुरु म्हणती तयासी तो बिदरचा राजा होतं श्री स्वामींच्या दर्शनासी येतं काय रजका कैसा असतं श्री गुरु म्हणती तयाला राजा ते पूर्वजन्म आठवतं म्हणे श्रींची कुरह सेवा केली म्हणून या जन्मात राजा होणे जन्मलो जेथे स्त्रींची स्थाणी असतं भूमी राजा दाना करता। से पन दान करतं औदुंबर वाढीस ग्रामोत्पन्न दान देत असे तैसेची गाणगापुरात विपुलदान राजा देत ब्राह्मण वस्ती वसवित श्री गुरु सेवा करावया रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा कोरणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते आजही गाणगापूर स्थान असे दिव्या महिमा संपन्न लाखो लोक दर्शनाकारणं प्रतिवर्षी झाली प्रभूत्त त्या स्थानात वीस वर्षे स्वयं राहत शक्ती शक्तीटरी ठेवती यश कीर्ती धनमान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तप साधन प्राप्तभक्ता होत असे ऐसे अद्भुत स्थान केले जगधोरात निर्माण आणि स्वयं आपण कर्जणीवनात गेले ते स्वामी नृसिह सरस्वती सर्व भक्ता पाचरती कर्दळीवनात जाऊ म्हणती गुप्त गुप्तभावाया कारणे पादुका स्थापित येतं निर्गुण पादुका त्या म्हणत आणि तेथून निघत स्वामी सरस्वती गाणगा होणे निघत सांगाती चार भक्त श्रीशैल्य पर्वती येत मल्लिकार्जुना ते पाहावया काही दिन तेथे राहतं म भक्तांशी सांगत जावे तुम्ही आता परत कर्दळीमानत जातो मी एस ए म्हणून श्री दत्त कृष्णा नदी किनारी येत कर्दडी पाणावरी बैसत कृष्ण नदी माझारी आचार्य पाहती भक्त जलावरी श्री गुरुतरंगत पाणावरी बैसून जात पहिलं तिरासी श्री स्वामी कर्दळी पर्णी बाय सोणी तरंगत जाती कृष्णे मधुनी तिरा जावणी हात दाबीती भक्तांना दोन पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त एसी लीला अद्भुत भक्त विस्मय पाहती स्वामी सरस्वती कलदडीवाद गुप्त होती सातशे वर्ष पूर्ण होती या घटनेसी अवधारा कली पाच सहस्रे एकशे एकोणीसशे एकवीस शली वाहनशक ग्रंथपूर्ण ग्रंथ झाला हा श्रीदत्तारज्ञे करण होई ग्रंथ निर्माण भाविकाताट भरण अमृतपहा वाढले औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर हर, लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे आजही होती चमत्कार व्याधी कष्ट होती दूर श्रीनुसे सरस्वती गुरुवर कार्य त्यांचे करत असे ऐशालीला अनंत येथे पाहिला संक्षिप्त दत्तावतलीन होत सद्गुरु चरणी सर्वदा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय देवतांची कृपा होतं सिद्धांची दर्शने होतं परमार्थी प्रगती होतं पठणे नित्य ग्रंथाच्या अडली कामे पूर्ण होतं संसार कष्ट दूर होतं भाविकांशी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होत असे मार्गवर्शी शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत दत्तजयंतीसमपत ग्रंथ पूर्ण होत असे अध्याय सातवा इति दत्त महाराज चरण परणमस्त श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पर्णमस्तु इथे श्री दत्तावर्तित विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त